टार्गेट काय आहे? टार्गेट 15,000 फुट जाईल. बर, अंदाज माझा. आमच्या प्लॉट पेक्षा ह्यांचा प्लॉट एक नंबर वाटतोय मला तरी. साधा चालूला तरी माझी उंची आणि टोरेज आलेला काळू की चांगले. एक नंबर उंची पण वाढली, माल पण ज्यादा निघणार आहे. आणि कमरापेक्षा वर गेलेला प्लॉट आहे. आमचा गोरग्यापर्यंत प्लॉट आहे. इतर बघतोय मी शेतकऱ्यांचाही, पण हे माझ्यापेक्षा आमच्या इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगला प्लॉट आहे. आणि आमच्या हे चुलत भावानी चांगला प्लॉट आणलेला आहे. पण मीही विचारत होतो त्याला की बाबा स्टेटमेंट काय करायचं काय नाही सांगा असं. पण ती काय म्हणायचं, थांब मी पहिल्यांदा बघतो अगोदर की बाबा माझ्या शेतामध्ये, नंतर फुडल्या वर्षी तुला मी स्टेटमेंट देतो. बर, ठीक आहे म्हणलं. मी पण ह्या संघ यायचो जायचो शेती, म्हणजे आल्यात सारखे 2-3 वेळा चक्र्या टाकल्या 15 दिवसात. पण प्रत्येक 15 दिवसाला मला पण असा हे प्लॉट जाणवायचा की असं बदल होत जायचा. मग नंतर ती म्हणला फुडल्या वर्षी तुला हे स्टेटमेंट देतो आणि तू व्यवस्थितपणे आले कर आणि असंच माझ्यासारखं आलं आपण तुझ्या शेतात आणूया. हा ह्यांचा आता तिथं वाटलाच प्लॉट आहे. बर, तो गुडघ्याच्या वर गेला नाही, त्याला ट्रीटमेंट घेतली नाही मग त्यांनी. बरोबर, ह्याला घेतलेली. आणि सोबत शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या आपण माळशिरस तालुक्यातील जाधववाडी या गावामध्ये आलेलो आहोत. या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड केली जाते. आज आपण अशा एका शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलो आहोत की तो शेतकरी मागील 8 वर्षापासून आल्याची शेती करत आहे. यावर्षी त्या शेतकऱ्याने आपल्या आल्याच्या शेतीमध्ये एक नवीन प्रयोग केला आणि एक नवीन ट्रीटमेंट घेतलेला आहे. तर जाधववाडी या गावामधील इतर आल्याच्या प्लॉटपेक्षा या शेतकऱ्याच्या प्लॉटची खूप चर्चा चालू आहे त्या गावामध्ये. तर त्याच चर्चेमागचं कारण जाणून घेण्यासाठी आपण जाधववाडी या गावामध्ये त्या शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलो आहे की नेमकी कशाबद्दल चर्चा चालू आहे आणि त्यांनी कशाप्रकारे ह्या आल्याचा प्लॉट अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आणलेला आहे आणि कशाप्रकारे ट्रीटमेंट घेतलेला आहे. तर लागवडीची पद्धत असेल, कोणत्या हंगामात लागवड केलेली आहे, कुठल्या महिन्यात लागवड केलेली आहे, याबद्दल सविस्तर माहिती त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, हेच ते शेतकरी की त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत की आल्या पिकाबद्दल आतापर्यंत एवढा उत्कृष्ट दर्जाचा प्लॉट जे आणलेला आहे त्यांना ह्याच्यामागचं रहस्य काय याबद्दल सविस्तर माहिती यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याजवळ. थँक्यू सर. तर तुमचं परिचय करून द्या. माझं नाव आजिनाथ भीमराव जाधव, राहणार जाधववाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरं, तर तुमचे वडील म्हणतात की तुम्ही ह्या वर्षीपासून आल्याची शेती करायला लागलाय, त्यांच्यापेक्षा तुम्ही उत्कृष्ट दर्जाचा प्लॉट आणलेला आहे, तर कशा प्रकारे लागवड केलेली आहे काय आम्हाला सांगाल? कशा किती आहे आता सध्याला प्लॉट? किती आता प्लॉट आहे? 1 एकर आणि वर लावलाय 1/2 एकर आहे. म्हणजे टोटल 1.5 एकर आहे प्लॉट सध्याला. 1.5 एकर मागील 8 वर्षापासून हे चालू आहे तुमचं लागवडीचं. 8 वर्ष. बरं, ह्याची लागवड कुठल्या महिन्यात केली होती? जून मध्ये केली. जून. बरं, लागवडीसाठी हंगाम वगैरे काय असते का? कुठल्याही महिन्यात लागवड केली नाही, हंगाम असतो ना. बरं, जून पासून मे काय मे पासून आपलं आडीला लावते ती. आडीला पुण्या जून मध्ये आपण आले लावतोय. बरं, आता सगळे वान कुठला आहे सांगाल? वान आहे औरंगाबाद. औरंगाबाद. हा बरं बरं. म्हणजे कधी गेल्या वर्षी आणलं होतं का? प्रत्येक वर्षी वेगवेगळं लागवड करते कसं असतं? नाही, आपल्या घरीच होतं हे आलं लावलेलं. तर हे मला वाटते आपल्या घरचं आलं आपण वापरतोय. 8 वर्ष झालं आपण बाहेर एकात आणलंच नाही आलं. बर, म्हणजे ज्या वेळेस पहिल्यांदा लागवड केली होती तेव्हापासून तुम्ही आडी लावत आला त्याची आणि तेच लागवड करत आहात? तेच लागवड करत. म्हणजे परत दुसरे कुठले वान वगैरे नाही का तुम्ही नवीन निवडला? नवीन आणलेला गेल्या वर्षी ती पुरा वर 1/2 एकर लावलाय. तो समजा एकात आणल्या समजा लागला फड. बर, म्हणजे आपण ही ट्रीटमेंट केलीच नाही, ह्या एकरासाठी ट्रीटमेंट केली आपण. बर, त्या आल्याला आपण ट्रीटमेंट केलीच नाही. बरं, औषधाची. म्हणजे तुम्ही जी गेल्या वर्षी नवीन कुठला वाहन आणला होता तो काय तुमचं व्यवस्थित आला? व्यवस्थित आला नाही. आणि महत्वाचा ही पुरा आमचा 10 गुंठ होता घरचं ठेवलेला आम्ही आलं. त्यातला निमा फळ आमचा लागला होता, लागायला लाल लावलं हे. बरं, समजा पुरा बेना लावलंय आम्ही. एक नंबर प्लॉट बसलाय आमचा. हे कसा बसलाय मीच विचार करतोय कसा बसलाय कसा नाही, कारण की आपलं ट्रीटमेंट चालू आहे, चांगलं ट्रीटमेंट आवश्यक आहे. लागायला नाही कुठं काय असं झालं नाही. बरं, तरी एकराला किती बियाणं गेलं सध्याला? एक टन जात एकरासाठी. एक टन. बरं, किती अंतर ठेवलेलं आहे बेड मधलं एका वगैरे? चारचे आपण बेड सोडले. 4 फुटाचं अंतर ठेवलं बेड. बरं, जमिनीची मशागत करताना कशा प्रकारे जमिनीची मशागत केली? आम्ही पहिल्यांदा टिंगला नांगरट केली. नांगरट. हा. बरं, नंतर 2 रोटरले, नंतर मग फणलं 2 पण नंतर बेड ही सोडलं. बरं, मग काय खत वगैरे? खत व्यवस्था. खत. हा, खत घातलं. महत्वाचं खत राहिलं ना आपलं. बरं, खत आपण 6 टेलर खत घातलंय. बरं, एकराला. एकराला. बरं. हा, शेणखत होतं. शेणखत. हा. बरं. आणि त्यानंतर तुम्ही मेहनत करून बेड वगैरे घालून हे केलेलं आहे का? हा.
बरोबर. आणि ह्याला पाण्याचं नियोजन कसं आहे, ड्रीपद्वारे वगैरे? ड्रीपद्वारे आम्ही पाणी सोडतो याला. बरोबर बरं बरं. किती आता पाणी किती लागतं याला? पाणी मी असं आता तुम्हाला सांगतो की मी आहे ना दिवसाला 3 तास 2 ते 3 तास पाणी सोडतो. ह्याच्यावर टिपका सोडत नाही मी. बरं. जास्त पाणी सोडत नाही. कसलं सोडलं आजपर्यंत सोडलं नाही, कारण मी हीच करून घेतले आपलं काय डायरीज केली कशी सोडायचं कसं नाही. नियोजन हा परफेक्ट नियोजन केले. बरोबर. त्या नियोजनानुसार तुम्ही पाणी सोडता. तर तुम्ही मगाशी चर्चा करत होता की बरेच शेतकरी आपल्या आता सोबत, तर ते म्हणत होतं की आम्ही या गावामध्ये बरेच प्लॉट आहेत आणि हा सुद्धा प्लॉट आहे, तर त्यामध्ये ह्यामध्ये खूप फरक दिसायला लागलाय. म्हणजे हा प्लॉट किती महिन्याचा प्लॉट म्हणला तुम्ही आता? साधारण 4 महिने होत आलेत. 4 महिने होत आले. तर काय रहस्य काय आहे? तुम्ही अजून सांगितलं नाही की एवढा प्लॉट चांगला आहे काय. तुम्ही म्हटलं गावातले पण बरेच शेतकरी तुम्हाला विचारत होते. हा भरपूर जण विचारत होते. मी म्हणजे आपल्या व्हॉट्सअपला मी टेटर ठेवलेला आला. प्रत्येक शेतकऱ्याला खरं वाटत नव्हतं असा प्लॉट आहे माझा म्हणून. बरं. ते मला बरेच विचारत होते की तू काय केलंय आलेला आहे का. बघाय आले बरेच जण बघाय आले की प्लॉटला काय केलं नक्की काय नाही. मग आले काय काय बरेच जण गपचूप बघून जायचे असा प्लॉट आहे. म्हणजे खरं वाटत नव्हतं टेटसला ठेवलं. मग तुम्ही सांगत नव्हता ट्रीटमेंट काय चालू? नाही कुणाला मी सांगितलं, कारण की मी औषध घेतलं पण आजपर्यंत मी कुणाला सांगितलं. म्हणलं स्वतः आपल्या पहिल्यांदा रिझल्ट प्रयोग करायचा. हा प्रयोग करायचा. मग औषध घेतलं जो कुणालाच सांगितलं नाही. बर. कुठल्या शेतकऱ्याला मी सांगितलं, कारण की म्हणलं मोकळ त्यांना कशा सांगून आपल्या पहिल्यांदा आपण वापरतोय. बरं. कसं येतंय त्यांना खर्च करा कशा लावायला. बरं. तुम्हाला रिझल्ट काय आला? मग रिझल्ट आता मी स्वतःच बघताय कसा फड आहे. बरोबर. हा ते तर आहेच, त्यावरच आपला विषय चालू आहे. मग काय काय ट्रीटमेंट घेतलं तुम्ही? कुठली औषधं ह्याला वॉटर सोलेबल होती? फवारणीची काय काय औषध? फवारणीचे पण होते खालून ड्रीपद्वारा पण सोडलं. बरं. कुठली औषध होती सांगायला का? सांगतो ना मी तुम्हाला. बरं. एक मिनिट येतच आहे आपल्या. बरोबर. आर्यस आग्रो. बरं. आर्यस कंपनी छत्रपती संभाजीनगर. बरं. येथून आपण हे औषध घेतोय. घेतोय का? ट्रीटमेंट चालू. ट्रीटमेंट चालू. बरं. मग हे आपण 100 आपली फवारण्यासाठी उंची आपल्या आल्याची उंची वाढण्यासाठी हे घेतलंय मी. बरोबर. ह्यांना उंची वाढते. ही पहिली मी फवारणी घेतली. पहिली फवारणी घेतली आपण 100 मिलीन घेतली. बरं. कोणत्या स्टेजला असताना घेतली पहिली फवारणी? कधीपासून ट्रीटमेंट चालू केले तुम्ही? फडाच एक उगून आले की लगेच घेतली मी. सुरुवात केली. बरं. म्हणजे दिवसापासून म्हणजे प्लॉट लागवड केली? एका महिन्याने मी ताट सुरू केलं. बघा एक महिन्यापासून तुम्ही ट्रीटमेंट चालू केले. बरं. मग आता ही जी तुमच्या हातात बॉटल आहे ती फवारणीची आहे का म्हणजे वॉटर सोलेबल आहे? फवारणीची. बरं. मग ही किती दिवसाला ह्याची फवारणी वगैरे करता तुम्ही? मी 15 दिवसाला फवारणी करतोय. 15 दिवसाला. एक दिवस खडा म्हणजे असं चुकवलं नाही. बरं. जसं तुम्ही मगाशी म्हटलं तुम्ही टाइम टेबल करून ठेवलं. टाइम करेक्ट 15 दिवसाला. काय कुठलं आहे हे स्टंप? काय स्टंप प्लस स्टार पॉवर? स्टंप प्लस स्टार पॉवर. बरं. मग आता आणि दुसरं वॉटर सोलेबल म्हणजे ड्रीपद्वारे वगैरे काय सोडतं का? हेच आहे आपलं आर्यस आग्रोच. काय बॉस प्लस स्टार पॉवर आहे? स्टार पॉवर आहे. बरं बरं. मग हे किती प्रमाणात आणि किती दिवसाला सोडतात? ही 15 दिवसाला. 15 दिवसाला. ज्या दिवशी फवारणी केली त्या दिवसाला सोडतात? हा त्या दिवसाला सोडतो. इकडे एक दिवस आधीच सोडतो. फवारणी केली की एका दिवसानंतर सोडतो. आधीच म्हणून नंतर सोडतो. फवारणी केल्यानंतर एक दिवसाने सोडतात. 100 लिटर पाणी करतोय. त्याच्यात 2 लिटर हे करतोय सोडलं आतापर्यंत वापरलंय आपण. आतापर्यंत 2 लिटर ड्रीपद्वारा सोडले. बरं. 100 लिटरला किती? 2 लिटर केले. 100 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर हे लिक्विड? लिक्विड. बरं बरं. ड्रीपद्वारा दिले आपण. बरं. काय ह्याचा काय इफेक्ट काय पडतो तुम्ही? काय पडतो म्हणजे आपला आता कंद उपटू आपण थोड्या वेळाने बघू उपटून केवढा झालाय कंद एवढा मोठा झालाय की ह्याला कमीत कमी तुम्हाला सांगतो 50 ते 60 फुट वे निघलेत. बरं. मग ह्याच्या आधी तुम्ही कुठल्या दुसऱ्या कंपनी? बऱ्याच कंपनीचं वापरलं. 8 वर्ष झालं वडील शेती करत होत्या. छत्रपती संभाजीनगर मध्ये एक माझा मित्र होता. बरं बरं. रविकांत म्हणून. बरं. त्यांनी जरा थोडी मला माहिती दिली. असं मार्गदर्शन केलं. तुम्ही असं असं करा म्हणला. बरं. असं केलं त्यांचं मी जरा थोडा का खर्चच म्हणलं करू आलेला काय होईल ते झालं म्हणलं. बरं. आता 8 वर्षापासून करत आलेलो करत आलो. ह्या वर्षी नवीन काय तो करू म्हणला. बरं. मग केलं जरा पण त्यांचं आता ते आपलं म्हणजे असं जास्त म्हणजे असं असं आमचं फोनवर कॉन्टॅक्ट झालं होतं आमचं त्यांचं म्हणजे असं वर्क पण नव्हते असे. मग त्यांचा शब्द आपण घेतलं. घ्या म्हणलं त्या प्लॉट वगैरे बघायला गेला नव्हता का तुम्ही? त्यांचा प्लॉट बघितला नाही. काय नाही मी. बरं. न बघताच घेतला. केलं थोडं 10-8 म्हणलं करावं. बरं. आता पहिल्यांदाच करतोय. कसं वाटलं रिझल्ट याचा? आता रिझल्ट म्हणजे खूप भारी. बरं बरं. मग आता इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही कसं आहे काय औषध? आता इथून पुढे आमच्या माळशेज तालुक्यात मला आपल्या सोलापूर जिल्ह्यात म्हणलं की हे औषध कुठं कोणीच आजपर्यंत वापरलं नाही. मी गॅरंटी देतो. असं मी आजपर्यंत एवढं सारखं फिरतो असतो. असं फड बघितलं कोणाला नाही आमच्या आसपास पण नाहीत. बरं. म्हणजे तुम्ही जेव्हापासून शेती करायला लागलाय तेव्हापासून तुम्ही प्लॉट बघितलं तर हा तुमचा उत्तम प्लॉट आहे? हा. आता हे सांगतो की जादवाड म्हणजे आमच्या जादवाडीत असा प्लॉट कोणाचाच नाही.
म्हणजे बरेच शेतकरी आहेत तिथे, आहेत बरेच शेतकरी, त्यांनी तुम्हाला सांगितलं. हो, आणि हे खालचं बकेट जे आहे ते कशाचं आहे नेमकं? बकेट तुम्हाला सांगतो, युद्धा पॉवर म्हणून आहे. बरं, काय आहे नेमकं युद्धा पॉवर? म्हणजे हे काय करते, आपलं माल मालाजी आपलं काय म्हणतात ते खालचं साईज वाढते, काय साईज वाढते, साईज आल्याची साईज वाढते, चमक देते, खूप चमक देते. बरं, हे किती प्रमाणात किती दिवसाला? ही काय, ही आहे, ही निमोनिमो वापरतो 15 दिवसाला, म्हणजे 10 दिवसा गॅप देतोय. आता सोडलं की नंतर 10 दिवसांनी सोडायचं हे बकेट. बर, काय म्हणजे लिक्विड आहे का कसं, कुठलं? हा, लिक्विड खालनं, लिक्विड दोरा दोरा द्यायचा आहे. बरोबर, कसलं आहे? पावडर आहे का? पावडर आहे. बरं, ह्यामध्ये काय पावडर आहे का? पावडर आहे. हा, बरोबर. म्हणजे तुम्ही पाण्या, म्हणजे हा पाण्यामध्ये मिक्स करून सोडतोय आम्ही, 100 लिटर पाणी घेतो त्यात सोडून देतोय. बरोबर, किती प्रमाण वापरते? प्रमाण आता हे आहे 5 किलोचं बकेट आहे. बरं, 2.5 किलो 100 लिटर पाण्याला वापरतोय. किती दिवसाला? 10 दिवसांनी दिले सोडत. प्रत्येक 10 दिवसाला तुम्ही सोडतात? नाही नाही, प्रत्येक नाही, एकदा शेवट. म्हणजे आता अजून एक सोडले, अजून हे पण सोडावं म्हणलं, आता कसं होतंय बघू म्हणलं. मला आता चांगला आला. आरएस एग्रोच आहे ना? बरं, काय याचं नाव दुसरं? युद्धा पॉवर म्हणून. युद्धा पॉवर? हा, योद्धा पॉवर. युद्ध पॉवर, योद्धा पॉवर आरएस एग्रोच आहे. बरोबर. तर मग हे गड्ड्याची म्हणजे साईज वगैरे? हा, गड्ड्याची साईज साईज वाढते वगैरे, चकाकी वगैरे. बरं, मग काय दुसरे? एवढे तीनच तुम्ही औषधं आतापर्यंत ह्याला वापरले? दुसरे काय वापरले नाही का? हा, वापरले आपण, करप्यासाठी वापरले, M45 आय साठी वापरले, कीटकनाशक घेतलेत. पण जे आता ही एवढे तीनच वापरतात? हा, वापर. दुसरं कुठलीच कंपनी वापरल ना? बरोबर, हीच कंपनी फक्त. तर आता जे आता जे ट्रीटमेंट चालू इथपर्यंत झाला, इथून पुढे कसं ट्रीटमेंट आहे? किती डोस सोडणार आहे? किती दिवस अजून? ह्याच्या मागे एक डोस सोडलाय फक्त, फवारणी केले ते 5 फवारणी केले ते ह्या कंपनीच्या. आणि डो म्हणजे खालनं हे केले का आपलं ड्रिपद्वारा 5 तास सोडले ती. बरं, आता इथून पुढे किती महिने अजून ट्रीटमेंट चालणार? आता ते म्हणले एक काय म्हणलं ते आपण रविकांत आम्हाला म्हणले एक तुम्ही डोस सोडा. पण मी काय केले, अजून एक घेतलं त्यांच्या किट घेतलं एक, अजून एक सोडा म्हणलं काय होतंय बघू. बरं, हा, आता इथून पुढे किती साधारण किती डोस होतील तुमचं? म्हणजे आता ही ड्रिपद्वारे असतील किंवा ही तुम्ही जी अजून आपल्या अजून 3 डोस होतील इथून पुढे खाल्लं, फवारणी अजून 5 होतील आणि डोस 3 होतील खालून ड्रिपद्वारा लिक्विड. पर्यंत स्टम्पची फवारणी किती वेळा झालेली? आता 5-10 फवारणी केली आपण स्टम्प, फक्त 5 वेळा. आणि बॉसचे जे ड्रिपद्वारे सोडतात ते किती वेळा? 5-10 सोडले ते पण 5 वेळा. आणि जे बकेट जे आहे ते किती वेळा सोडलेलं आहे? ते 2 वेळा सोडले बघा. 2 वेळा? 2.5 किलो. म्हणजे 5 किलो आतापर्यंत? 5 किलो आतापर्यंत सोडले. बरोबर, आणि रिझल्ट काय दाखवतो तुम्हाला? रिझल्ट म्हणजे आता काय तुम्हाला सांगत, तुम्ही बघताय मगाशी पण सांगितलं. बरं, तुम्हाला मी म्हणजे खूप छान छान आलाय फळ. पहिला गुडघ्याला लागत नव्हता फळ, आता कमरेला लागतो वरच. महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वेगळ्या कंपनीचे वापरत होता, आता किती 3.5 ते 4 महिने होत आले त्या प्लॉटला. पण जे गेल्या वर्षी तुम्ही जे वापरत नव्हता आरएस एग्रोचं जे बॉस असेल स्टंप असेल, तर ह्याचा वापर न करता तुमचं स्टेज काय असायची त्या टायमिंगला गेल्या वर्षी? गेल्या वर्षी मला एकरात 6 टन. म्हणजे आता हाईट वगैरे तुम्ही म्हटलं की गुडघे? हा, हाईट गुडघ्याला लागत नव्हता माझा फळ. बरं, गेल्या वर्षी गुडघ्याला पण नव्हता, आता कमरेला लागतो. आता मी वर चढा उभा राहिलो, तुम्ही तरी बघता आपण दोघं लागलो तरी आपला गुडघ्याच्या वर येतोय फळ. म्हणजे रिझल्ट तुम्हाला एकदम चांगला भेटलेला आहे. ओके, तर शेतकरी मित्रांनो, आता जे आपण शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे त्यांचे हे बंधुराज आहेत, म्हणजे शेजारी आहेत, तर त्यांचा सुद्धा आल्याचा प्लॉट आहे. त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया की ह्या त्यांना प्लॉट कसा वाटतोय. ह्यांचं सुद्धा आहे प्लॉट, आता ह्यांच्या प्लॉट आणि त्यांच्या प्लॉटची तुलना केले करणार आहोत की ह्यांना कसा वाटतोय प्लॉट याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार. हा, नमस्कार. तर तुमचं सुद्धा आल्याचा प्लॉट आहे असं तुम्ही म्हटलं. बरं, किती आहे तुमचं? किती एकर? आपलं 1 एकर आहे. 1 एकर. बरं, काय वाटतंय ह्यांचा प्लॉट कसा वाटतोय तुम्हाला? हे आमच्या प्लॉट पेक्षा ह्यांचा प्लॉट 1 नंबर वाटतोय मला तरी, साधा चालूला तरी. बरं, काय बदल काय वाटतोय आता तुमचा पण आहे म्हणता तुम्ही? बदल म्हणजे उंची आणि टोरेज आलेला काळू की चांगले 1 नंबर. उंची पण वाढली, माल पण ज्यादा निघणार आहे आणि कमरापेक्षा वर गेलेला प्लॉट आहे. आमचा गुडघ्यापर्यंतच प्लॉट आहे, तर इतर बघतोय मी शेतकऱ्यांचाही. पण हे माझ्यापेक्षा आमच्या इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगला प्लॉट आहे आणि आमच्या हे चुलत भावानी चांगला प्लॉट आणलेला आहे. पण मीही विचारत होतो त्याला की बाबा स्टेटमेंट काय करायचं,
माझं काय नाही सांगायचं, पण ती काय म्हणायचं थांब मी पहिल्यांदा बघतो अगोदर की बाबा आपण माझ्या शेतामध्ये नंतर फुडल्या वर्षी तुला मी ट्रीटमेंट देतो. बरं ठीक आहे म्हणलं. मी पण ह्या सगळं यायचो जायचो शेती म्हणजे आल्यात सारखे दोन तीन वेळा चक्र्या टाकल्या 15 दिवसातनं, पण प्रत्येक 15 दिवसाला मला पण असा हे प्लॉट जाणवायचा की असं बदल होत जायचा. बरोबर. मग नंतर ती म्हणला फुडल्या वर्षी तुला हे ट्रीटमेंट देतो आणि तू व्यवस्थितपणे आले कर आणि असंच माझ्यासारखं आलं आपण तुझ्या शेतात आणूया. बरोबर. म्हणजे आरएस एग्रोचं त्यांनी वापरायला लागल्यापासून तुम्हाला फरक जाणवा लागला. हा 100% फरक. तुम्ही आता वेगळ्या कंपनीत तुम्ही वापरतो. हा आम्ही रासायनिक वापरतो आणि हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला ह्यांचा रिझल्ट तुम्हाला दिसलेला आहे. हा रिझल्ट दिसलेला आहे. बरं मग पुढल्या वर्षी आरएस एग्रोचं घेणार आहे का ट्रीटमेंट? हा घेणार आहे ना पुढल्या वर्षी. हे ह्याच आरएस कंपनीचं प्लॉट म्हणजे आपण त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेणार आहे. बरं. आणि हे ह्यांच्याच मार्गदर्शनाखाली चुलत भावाच्या मार्गदर्शनाखाली शेती चालल्याचं नियोजन करणार आहे. बरोबर. ओके. तर धन्यवाद. आणि अजून पण शेतकरी आहेत की आपल्या ती शेजारचीच आहेत त्यांच्या, तर त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना सुद्धा हा प्लॉट कसा वाटतो, काय फरक वाटलेला आहे. तर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय करून द्या. गणेश रघुनाथ खुळे, मुक्काम खुळेवाडी. बरं. तर तुमचं सुद्धा आल्याचं प्लॉट आले शेती करताय का? बर. काय फरक काय वाटतंय आता या प्लॉट मध्ये? प्लॉट 29 जूनचा आहे, त्यांचा 24 जूनचा आहे, पण आमचा गुडघ्यालाच लागतो, ह्यांचा कमरेला प्लॉट लागतोय. बर. ही आर्यश अग्रोची किमी आहे. बर बर. आमचं रासायनिक चालू आहे पण असा प्लॉट नाही काळू की नाही. बर बर. मग तुम्ही विचारलं नव्हतं त्यांना काय ट्रीटमेंट? त्यांना नाही विचारलं. मी पाहुणा आहे या गावचा, मामाचं गाव आहे माझंही. बर बर. आलतो त्यांनी आलेत साहेब चला म्हणले, आलं बघाय आलो नव्हतो म्हणल्यावर सांगत होते माझं प्लॉट चांगला आहे योग म्हणून आलो बघायला. बरं. ते तुमचे बाईट चालू होती. बरं. मग थांबलो मी, वेळ नसताना थांबलो. बरं. कारण प्लॉट बी 1 नंबर आहे. बरं. कसं वाटलं तुम्हाला, काय बदल वाटला आता? ह्याच्या आधी ह्यांची शेती बघितली असेल तुम्ही मागील काही वर्षात? ह्या वर्षी ह्यांचा आता तिथं वाटलाच प्लॉट आहे. बरं. तो गुडघ्याच्या वर गेला नाही, त्याला ट्रीटमेंट घेतली नाही मग त्यांनी. बरं बरं. ह्याला घेतलेली आणि सोबत थोडा आत आहे त्याच्यामुळे बघाय भेटला नाही मला. बरं बरं. ते बाहेरच्या बाहेर. बर बर. तो प्लॉट नरमच आहे त्यांचा. बर. मग तुम्ही काय कराल का नाही ह्याचा प्रयोग? आता काय हे माहिती असतं तर पहिल्यापासूनच वापरलं असतं, पण आता काय मध्येच माहिती मिळाली. बर बर. असं झालं. आता इथून पुढे बघू आता काय. वा. आता जरी वापरलं चाललं म्हणले तर बघू साहेबांना. निम्यातन जर केलं तरी अजून 4 महिने अवधी आहे. बरोबर. 4 महिन्यात थोडा भलत 30% जरी फरक पडला, आता कसं आहे 100% तर भेटणार नाहीच. बरोबर आहे. 30% भेटलं तरी तेवढंच काय चांगलं आहे. खर्च पण वाचते तुमचा आणि हे रासायनिक जैविक मध्ये पण येते. जैविक मध्ये पण येते. ओके. धन्यवाद. धन्यवाद थोड्या वेळ दिल्याबद्दल. हे सुद्धा त्यांच्या शेजारचे शेतकरी आहेत, त्यांनी सुद्धा आल्याची लागवड केलेली आहे. त्यांना सुद्धा आता हे प्लॉट बघायला आले तर ह्यांना सुद्धा प्लॉट कसा वाटलेला आहे यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. हा नमस्कार सर. तर कसा वाटतोय प्लॉट तुम्हाला? प्लॉट आमच्या जादवाडीत तर नाहीच बरं का असा. बरं. 1 नंबर आहे, चांगला आहे. आता बरेच व्हिडिओ मधून म्हणतील की आम्ही बोलायला लावलाय म्हणून बोलायला लागलाय, पण तुम्हाला खरोखरच कसा प्लॉट वाटतो ते सांग. नाही नाही, प्लॉट 1 नंबर आहे. बरं. म्हणजे रिझल्ट दिसतोय का तुम्हाला? रिझल्ट 1 नंबर. काय फरक काय वाटला? 1 नंबर आहे खरं आहे, पण काय रिझल्ट काय? फुटव्याची संख्या चांगली आहे, ग्रोथ चांगली आहे, जाडी बी चांगली झाली. बरं बरं. स्टंप चांगला आहे. बरं बरं. मग तुमचा सुद्धा आहे का प्लॉट? आमचा बी आहे की. बरं. किती आहे? 1 एकर आहे. 1 एकर. बरं. मग त्याला चालू आहे का ट्रीटमेंट कुठलं का दुसरं? ट्रीटमेंट आम्ही रासायनिकच करतोय. बर. काय डोक्यात विचार आला का? नाही आला की. आता हे आमचं चुलत भाऊच आहेत, पण काय त्यांनी सांगितलं नाही. बर बर. त्यांनी आता ते म्हणते त्यांनी कुणालाच सांगितलं नाही, जोपर्यंत याचा रिझल्ट दिसत नाही तोपर्यंत त्यांनी काय कुणाला सांगितलं नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आता डायरेक्ट रिझल्ट दिसला, ते व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगायला. बरं. आता ट्रीटमेंट घेणार आहे? इथून पुढे 100% घेणार आम्ही ट्रीटमेंट. बरं बरं. आल्याची शेती कधीपासून करतोय? 8 वर्ष झालं करतोय. 8 वर्षापासून? 8 वर्षापासून. बरं. म्हणजे आता ही 8 वर्ष आले शेतीत. बरं. मग किती एकराचा प्लॉट असते तुमचे? 1 एकर, कधी 1/2 एकर असतो. म्हणजे प्रत्येक वर्षी 1 एकर 1/2 एकर असतो तुमचा प्लॉट. बरं बरं. ह्या वर्षी जरा प्लॉट तुमचा जरा चांगला दिसतोय, जरा थोडी चर्चा चालू आहे तुमच्या गावामध्ये, चांगल्या दर्जा झाला, काय रहस्य काय सांगाल? ह्या वर्षी जरा म्या शेतीवर लक्ष दिलं नाही. बरं. ही मुलाच्या ताब्यात दिलेली आहे शेती. बरं. म्हणजे मुलाला ताब्यात दिल्यापासून चांगली व्हायला लागली म्हणायचं? म्हणजे मुलाला ताब्यात दिली की मला दुसरा व्यवसाय वाढलं. बरं बरं. त्यामुळं नंतर काय झालं, तुझी तू कर नाही तर ठेव म्हणलं. बरं. मग त्याची ते आपल्या त्याच्या लेवलनं टेपनं साहेबाच्या त्यांनी कुठलं साहेब गाठलं. बरं बरं. त्या साहेबाच्या काय त्यांनी औषध आणली, साहेबांनी दिली. बरं. त्या पोझिशन आलं चांगल्या पद्धतीनं बसलं. बरं. मग त्याला 50-60 फुटवा निघत आला. बरं बरं. मग ज्यावेळेस तुम्ही करत होता आल्याची शेती,
आणि आता तुमचा मुलगा करायला लागलाय, काय फरक वाटतंय तुमचे? नाही हे फरक म्हणजे काय डबलीनच पडलाय फरक. बर, म्हणजे मुलगा तुमचा आहे तो चांगल्या प्रकारे करतोय म्हणायचं? चांगल्या प्रकारे करतोय मुलगा. बर बर. माझा एक असा प्रश्न मागायशी राहून गेला की तुमची जमीन कुठल्या प्रकारची आहे म्हणजे आता सध्याला? काळी जमीन आहे. काळी जमीन. बरं, ह्याच्या आधी कशाची लागवड होती ह्यामध्ये, का आलंच होत यामध्ये? ह्याच्या आधी मका केली. मका केली. बर, तुम्ही आता ज्या वेळेस आल्याची लागवड करता तर एका वेळी किती पिकं घेता? एकच घेता का दोन? आता ह्याच्यात दोन पिकं झाली माझ्या आल्याची. बर, तर एका वर्षाचा गॅप दिला आम्ही. बर, एक वर्षाचा फक्त गॅप देतो? देत नाही, दिलाय. हा दिलाय. म्हणलं बघू कसं येतंय कसं नाही. थोडा रिझल्ट त्याचा पण जाणवलेला आहे तुम्हाला? हा जाणवला आहे. बर, साधारण एकराला किती खर्च येतो? म्हणजे ड्रिप असेल किंवा आल्याचं जर फक्त म्हणलंय, एकराला तुम्ही किती टन लागते म्हणलं साधारण? एक टन लागते. बर, मग सध्याला एकराला किती खर्च येतो साधारण लावायचं म्हणलं? नवीन म्हणलं 2.5 लाखापर्यंत जाते. दोन लाखापर्यंत जाते बघा. 2.5 लाख मजुरी मशागत वगैरे मिळत? हो. तर साधारण एकरी किती खर्च येतो आलेची लागवड करायची? एकरी खर्च तसा म्हणलं तर आपल्या बेण्याच्या दरावर समजा 20 ते 50 पर्यंत 1.5 लाखापर्यंत खर्च येतोय. बेण्याला दर? हा. आल्याला दर जर 20 ते 50 रुपये असेल तर किती खर्च येतो साधारण? 1.5 लाखापर्यंत येतोय. आणि जर 50 ते 100 दरम्यानला 2 लाखापर्यंत जातोय. 2 ते 2.5 लाखापर्यंत काढतात. तर साधारण एकरी किती टन उत्पन्न निघते? एकरी आतापर्यंत आपण काढले ह्याच्या आधी 8 टन काढले. एकरी एकरी हा एकर 8 टन काढले. आता ह्या टार्गेट काय? आता टार्गेट 15 च्या आसपास निघाला. म्हणजे 15 म्हणतो 15 च्या पुढे जाईल. बर, अंदाज माझा. बर, म्हणजे आता ही प्लॉटची सिच्युएशन बघून तुम्हाला वाटतंय 100%? म्हणजे मीच म्हणत नाही, बाकी सर्व शेतकरी म्हणतात 15 पर्यंत जाईल. मी धरले सरासरी 12 ते 13. बर बर. तर आता ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस पण आपण शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवण्यासाठी त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूया हार्वेस्टिंगच्या टायमेला, की किती टन यांचं उत्पन्न निघालेलं आहे, कसं रिझल्ट दिसलेला आहे. तर त्यावरती सुद्धा आपण पुढील भागात व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कसा रिझल्ट यांना भेटलेला आहे, खरोखरच ह्याचा किती मान पडलेला आहे. तर साधारण आता इथून पुढं कधी हार्वेस्टिंग होईल, काढणी कधी होईल? अजून मार्च एप्रिल पर्यंत होऊन जाते. बर बर. तर तुम्ही ह्याची काय विक्री वगैरे करता? म्हणजे बियाणं वगैरे विकता का मार्केटला तुम्ही विकता, कसं करता? बियाणं मारा व्यापार येतात आपल्या इथं, आत विक्री करतो. व्यापारी घेऊन जातात? घेऊन जातात. बर बर बर. आणि आता बरेच जण मला आहे ना हा प्लॉट बियाण्यासाठी मागतात. बरेच जण फोन येत आहे, बघून गेले ते ना, म्हणते ते बियाण्यासाठी ठेवा मला, 2 एकरात ठेवा, 1 एकरात द्या. बियाण्यासाठी ठेवायला लागतो, काय पण करून ठेवायला लागतं म्हणतात. बर, बियाणे व्यापाऱ्याला विकण्यापेक्षा बियाण्याला द्यायचं म्हणलं परवडते का? हो परवडते ना. बर बर. बरेच जण आले ना, बरेच जण मला म्हणले की मला ठेवायला लागतो. जे जे शेतकरी बघायला आले, प्लॉट बघायला आले, त्यांनी तुम्हाला बियाण्यासाठी ऑर्डर देऊन गेले? गेले. मला वाटतं पुरतो का नाही काय माहित नाही. म्हणजे व्यापाऱ्याला द्यायला राहतच नाही? राहतच नाही. हा. बर बर बर. आता बर, माझा असाही प्रश्न आहे की आता तुम्ही जे ट्रीटमेंट घ्यायचं आलोय, तर त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं का तुम्हाला, कॉल वगैरे? म्हणजे आता येणं तर शक्य नसेल त्यांचं, पण फोनवरती वगैरे मार्गदर्शन करतात का? समजा फोनवर कॉन्टॅक्ट झाले आपले. बर, छत्रपती संभाजीनगरवरून ते एवढ्या दूरवरून येऊ शकत नाहीत आपल्या. बर बर. खूप दूर आहे ते. बर, मग ते तुम्हाला फोनवर माझा आहे, आठवड्याला 2-3 मला फोन असतो त्यांचा सारखा. बर, ट्रीटमेंट काय करू, किती वेळा सोडू, विचारतो. आपल्या प्लॉटचं फोटो पाठवलं त्यांना, पण असा मी फोटो पाठवला त्यांना खरं वाटणार असा प्लॉट आहे त्याला बघा. विश्वास बसणार प्लॉट आला इथे. हा, ते येणार आहेत आता. हो, त्यांना म्हणलं या काय पण करून या, बरं लांब आहे यायला. ठीक आहे. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आरएस अॅग्रो बद्दल, जे तुम्ही आता जे औषधं वापरलेली आहेत त्याबद्दल शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? आता आतापर्यंत तुम्ही कोणाला काय सांगितलं? कोणालाच काय सांगितलं नाही. व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल आता? प्रत्येकाला मी सल्ला देईन की ह्या कंपनीत आरएस कंपनीत तुम्ही हे वापरा. मी एकदाच वापरलं, माझ्याकडे पण पैसे नव्हतं, एका मित्राकडनं घेतलं. म्हणलं बघू काय होईल ते, जायला म्हणलं लाव चांगला ऐका. ऐकलेलं एक जणाकडून असा असा चांगला कंपनीचं त्या रिझल्ट भेटतोय. बरोबर. मग ओके, यूज केलं मग काय. तर धन्यवाद, तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ आणि आपल्या शेतकरी बांधवांना जो मोलाचा सल्ला आणि माहिती दिलेली आहे. आणि शेतकऱ्यांना अजून सांगतो की हे तुम्ही वापरा, वापरून बघा एकदा काय चीज होते. तर रिझल्ट तर सगळ्या शेतकऱ्या समोर आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय. आता हे बघा, 4 महिने होत आले. तर ह्याची साईज बघा, 4.5 फूट. आता ह्याची हाईट बघा आणि गड्डा खालची साईज वगैरे आणि फुटवे जे असतील, फुटवेची संख्या सुद्धा भरपूर आहे. तर अशा प्रकारे ह्यांना रिझल्ट भेटलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा विश्वास बसत नाही तर तुम्ही स्वतः ह्या प्लॉटवरती येऊन व्हिजिट करू शकता.
रिझल्ट पाहू शकता आणि मग तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता, असं नाही की तुम्ही हेच घ्या, रिझल्ट बघा मगच ट्रीटमेंट घ्या. छान आहे रिझल्ट, तुम्ही येऊन पाहू शकता. शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे, तुम्ही शेतकऱ्याला कॉल करून विचारू शकता खरोखरच हा प्लॉट आलेला आहे का या ट्रीटमेंटवरती. पूर्ण माहिती तुम्हाला हे शेतकरी मार्गदर्शन करते खर्चाल ना, शेतकरी मार्गदर्शन 100%. ओके, तर शेतकरी मित्रांचा नंबर पण आपण व्हिडिओमध्ये देऊ आणि जर माझे काही प्रश्न राहिले असतील तर पुढील वेळेस मुलाखतीमध्ये आल्याच्या शेती जे मुलाखत असेल त्यावेळेस मी प्रश्न ते विचारेल. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. थँक्यू. ओके.